शाईफेक प्रकरणाचं समर्थन होऊ शकत नाही, पण या गुन्ह्यात लावण्यात आलेलं 307 कलमाचंही समर्थन होऊ शकत नाही असं मत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात व्यक्त केलंय. आपले विचार आणि लोकांसाठी आंदोलन करणं हे राजकीय जीवनाचा भाग असतो, पण अशी आंदोलनं करणाऱ्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं राज्यकर्त्यांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे 307 कलम लावण्यात आलेल्या तरुणाच्या मागे राष्ट्रवादी पक्षानं ठाम उभं राहायला हवं अशी मागणीही त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आभासी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. या सभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलन करणं राजकीय जीवनाचा भाग आहे, मी आंदोलनं केली नसती तर कदाचित मी तुमच्या नजरेसमोर आलो नसतो. तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात, आपल्या विचारांसाठी लोकांसाठी आणि समाजासाठी रस्त्यावर उतरणं हे आम्ही शरद पवार यांच्याकडून शिकलो. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी 307 कलम लावलेल्या तरुणांच्या पाठीमागे आपल्या पक्षानं ठामपणे उभं राहावं अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली आहे.